आम्ही राजू शेट्टी यांना विनंती केली होती मशाल चिन्हावर निवडणूक लढा, मात्र त्यांच्याकडून निरोप आला, मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. राजू शेट्टींच्या उमेदवारीवर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. तर मतविभागणीचा फायदा हा भाजपला होऊ नये यासाठी ठाकरेंना भेटलो होतो असं राजू शेट्टी म्हणाले. मशाल चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही, मी कळवलं होतं असं राजू शेट्टी म्हणाले. संसदेमध्ये कोण जाईल ते सर्वसामान्य शेतकरीच ठरवतील असं राजू शेट्टींनी म्हटलंय. आम्ही राजू शेट्टींना विनंती केली, आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या. आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाले चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील बरं का, त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली. आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो, महाविकास आघाडी द्या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतविभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोन वेळा मी उद्धवजींना भेटलो. बराच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं. लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. परंतु अचानक काही झालं मला माहिती नाही, परंतु त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे. गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं.